सर्व रहिवासी स्थानिक रहिवासी आणि अनेक वर्षापासून जी समस्या धुळे शहरात आहे आणि आता जी फार बिकट झालेली आहे, 10-10 दिवस हे निगरगट्ट लोक लक्ष देत नाही, फक्त मतदानापुरता वादात येतात आणि मतदान घेतात आणि काही लोक तर असे सांगतात की आम्ही पैसे देतो, काही नगरसेवक असं सांगतात, फोन उचलत नाही आणि 10-10 दिवस आमच्या इथे पाणी येत नाही, प्लस पाण्याची इतकी बिकट समस्या झालेली आहे, लोकांना अक्षरशः जार वगैरे आणावे लागतात, काही ठिकाणी लोक बाहेरून पाण्याचे टँक मागवतात, इतकी दुर्दशा झालेली आहे, लहान लहान लेकरं पाण्यामुळे तळमळ करतात आहे, सिनियर सिटीजन आमच्या भागात सर्व अधिकारी वर्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या इथं सिनियर सिटीजन आहे, त्या सिनियर सिटीजनांच्या इथे पाणी आणण्यासाठी कोणी नसतं, तरी त्यांना या वयात ही महानगरपालिका दुर्भाग्यपूर्ण महानगरपालिका अधिकारी जे आम्हाला लाभलेले त्यांच्यामुळे आमच्या सिनियर सिटीजनांना पण इतका भयंकर त्रास होतो, अक्षरशः ते गुडघ्यापासून चालू शकत नाही, काही लोक 2-5 किलोचं वजन उचलू शकत नाही, तरी पण त्यांना आटापिटा करत टाकीपर्यंत येऊन किंवा रोडापर्यंत जाऊन पाण्याचे जार आणावे लागतात, एवढे निर्लज्ज लोक इथे अधिकारी म्हणून बसलेले, ज्या महिला घराच्या बाहेर निघत नाही त्यांना आता घराच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेच्या मुळे बाहेर यावं लागलेलं आहे, यापुढे आज आम्ही महानगरपालिकेच्या या टाकीवर सर्व महिला भगिनी आमच्या वर गेल्या माझ्या बरोबर, तर पुढच्या वेळेस आम्ही यांना निगरगट्टांना महापालिकेला टाळ ठोकू, याच्या अगोदर पण मी टाळ ठोकलेला आहे गोसावी साहेब असताना, आता पुन्हा सांगते मला कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही, कायदा आम्ही हातात घेत नाही, कायदा हातात घेण्यास पाडण्यासाठी हे आम्हाला मजबूर करतात आणि जनतेसाठी कायदा काय, आम्ही सर्व गोष्टी तोडू, महानगरपालिकेचा